दर्शन करने आए या फैशन परेड? चल। हाय हीरो। थोड़ा वीडियो केला। यस, मंदिराच्या डावीकडे खूप सुंदर समुद्र किनारा आहे, पण मोबाईल कॅमेरे न्यू देत नाही, त्यामुळे नाही काढता आलं। आता आम्ही चाललोय भालिका तीर्थ या स्थानी। इथे कृष्णाच्या पायात भिल्लाचा तीर लागला होता ना, ते स्थान आहे। अतिशय रमणीय स्थान, फार सुंदर कृष्णाची मूर्ती आहे इथे। या जागेचं नाव बालतीर्थ आहे। हा सोमनाथचा समुद्र आहे। आता थांबायला जास्त वेळ नाही आम्हाला। असा हा रस्ता, असा हा समुद्र, आणि ते दूर तिकडे हे गेले आहेत। आम्ही कसं घेऊ? ते शिवलिंग आहे। सभी सीटी पीटी गुल हो गई, सोमनाथ जी के दर्शन हो गए, 2000 स्थान देख लिए। मुझे भाला का तीर्थ बहुत अच्छा लगा। मुळे हे पाणी इतना चाललं गेलेलं आहे आणि शिवलिंग आपल्याला समोर दिसायला लागलेलं आहे। बालगंगेश्वर म्हणतात। समुद्र आणि त्याच्या काठी आहे शिवलिंग। यहाँ पे कृष्ण भगवान की इतनी मनोहारी मूर्ति है, क्या बताए। और अब हम प्रस्थान करेंगे, थोड़ा आराम करेंगे, खाएंगे पिएंगे और गिर के लिए निकल पड़ेंगे। रस्त्याच्या अगदी कडेला जंगलातले राजे झोपलेले होते, पण त्याचं मी वेगळ्या कॅमेरानी शूट केलं आहे, ते मी वेगळं टाकीन। त्यामुळे इथे मोबाईलच्या कॅमेरात काही खूप छान टिपता आलं नाही, आणि पूर्ण फॅमिली सिंहाची तिथे उपस्थित होती। 7 जण होते एकंदरीत। ही आम्ही देवलिया सफारी केली, ही फक्त 1 तासाची असते, एनक्लोजर सारखं आहे, त्यामुळे इथे हमखास सायटिंग होतच।